जय शिवराय मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून रबी पिकांच्या किमान आधारभूत किमती अर्थात MSP मध्ये वाढ करण्यात आलेली आहे। याच्यासाठी 16 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रबी पिकांच्या किमान आधारभूत किमती अर्थात हमी भाव MSP वाढ करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्याच्यामध्ये गव्हाचे असलेले 2275 रुपयाचे हमी भाव हे प्रति क्विंटल 150 रुपयांनी वाढवून 2425 रुपये करण्यात आलेले आहेत। बार्लीसाठी असलेला 1850 रुपये प्रति क्विंटलचा हमी भाव 130 रुपयांनी वाढ करून 1980 रुपये करण्यात आलेला आहे। हरभऱ्यासाठी 5440 ऐवजी आता 210 रुपयाची वाढ करून 5650 रुपये करण्यात आलेला आहे। मसूरसाठी 6425 ऐवजी 275 रुपयाची वाढ करून 6700 रुपये करण्यात आलेला आहे। याचप्रमाणे मोहरीचा असलेला 5650 रुपयाचा हमी भाव 300 रुपयाची वाढ करून 5950 करण्यात आलेला आहे। सूर्यफुलाचा 5800 रुपयाचा असलेला भाव 140 रुपयाची वाढ करून 5940 रुपये करण्यात आलेला आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे। खताच्या किमती वाढलेल्या आहेत, बियाण्याच्या किमती वाढलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये लागणारा खर्च हा आफाट झालेला आहे, खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि या खर्चाच्या प्रमाणामध्ये हमी भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढ होणं अपेक्षित आहे। परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून आकलन करून कृषी खर्च व मूल्य लागत आयोगाच्या माध्यमातून आकलन करून प्रत्येक हंगाम सुरू होण्यापूर्वी केंद्र शासनाला MSP निर्धारित करण्यासाठी हमी भाव निर्धारित करण्यासाठी एक अहवाल सादर केला जातो आणि या सूचनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून हे हमी भाव निश्चित केले जातात। मात्र आपण जर पाहिलं तर प्रत्येक पिकाचे हमी भाव जाहीर करत असताना 1 रुपयापासून 3 रुपये प्रति किलोपर्यंतची वाढ करण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा मिळेल अशा प्रकारची शक्यता उरलेली नाही। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतमजुरी असेल, बैलाची मजुरी असेल, यंत्राचा खर्च असेल किंवा मजुरांचा खर्च असेल, खतांचा खर्च असेल किंवा इतर कीटकनाशकांचा खर्च असेल, बियाण्यांचा खर्च असेल, हा खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि या खर्चाच्या प्रमाणामध्ये हमी भावाची किंमत जर आपण काढली तर ती अतिशय तोकडी आहे। अशा परिस्थितीमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून हमी भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी अशा प्रकारची अपेक्षा असताना अशा प्रकारे हमी भाव निश्चित केल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणाचा रोष निर्माण झालेला आहे। मित्रांनो, सहसा आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना हमी भाव फायदेशीर ठरतही नाही तर, परंतु एखाद्या पिकाचं बंपर उत्पादन झालं किंवा एखाद्या शेतमालाचे बाजारभाव कोसळले अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी हमी भाव हे अतिशय महत्त्वाचे ठरू शकतात। केंद्र शासनाच्या माध्यमातून हमी भावाने केलेली खरेदी हे शेतकऱ्यांना आधार देऊ शकते। अशा परिस्थिती मात्र हे शेतकऱ्यांना हमी भाव या ठिकाणी तारू शकतात, अन्यथा याचा सहजासहजी किंवा सहसा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे रबी हंगाम 2024-25 हे हमी भाव जाहीर करण्यात आलेले आहेत आणि याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद।